नमस्कार मंडळी, आता आपण आहे पावनखिंडीमध्ये। संदीप कारंडे मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, मी आज तुम्हाला पावनखिंडीमधील काही दृश्य दाखवणार आहे, ते पण बिना एडिट करता। तुम्हाला पण जवळून हा निसर्ग काय आहे पाहता येईल व पावनखिंडीचा अनुभव घेता येईल। मित्रांनो, याच्या अगोदर पण तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील, पण हा व्हिडिओ असा आहे याच्यामध्ये कोणतंही एडिटिंग केलेलं नाही, जसं आहे तसं तिथला क्षण दाखवण्यात आलेला आहे। तर आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, आता आपण पावनखिंडीमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकताय एकदम जोराचा असा पाऊस आहे, हवा पण फार मोठी आहे। आणि आज तारीख आहे 14 जुलै आणि आता आपण ध्वजस्तंभ आहे या ठिकाणी आता आपण चाललेलो आहे आणि बराच पाऊस आज येत आहे। आणि हे पाहताय आपण आहे आता ध्वजस्तंभापाशी, आपण आणि माझ्याबरोबर माझा मुलगा श्रीराम म्हणजेच हर्षवर्धन आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। हां, हे बघा। आणि आज आहे 14 जुलै आणि श्री नरवीर श्री बाजी प्रभू देशपांडे आणि आपले कुलाजी प्रभू देशपांडे व वीर श्री शिवा काशीत आणि त्यात आज्ञात मावळ्यांच्या स्मरणार्थ आपण इथं आणि इथं वातावरण पाहताय तुम्ही कशा प्रकारे वातावरण आहे माझ्या पाठीमागं। फारच फार आजच्या दिवशी 361 वर्षापूर्वी जे इथं रणसंग्राम झालेलं होतं। पावसात भिजल्यामुळे भूक लागली होती मुलांना, त्यामुळं आम्ही इथे मका घेत आहे। पावसात भिजल्यामुळं हर्षवर्धन आणि सोनू आता कणसावरती ताव मारणार आहेत। आता आपण पाहतोय कणसाचं घेतलेलं आहे त्यांनी, आमची कणसाचं ती सोडलेली ते नाही। Hey.
मित्रांनो आता आपण पाहतोय की आता आपण पावनखिंड या ठिकाणी आहे आणि ज्याला गोडखिंड म्हणून जायचं आणि आता इथलं पाण्याचा प्रवाह आपण बघतोय. हे बघा किती मोठ्या प्रमाणात इथं पाणी वाहत आहे आणि हे आपण पाहतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं पाण्याचं हे चाललेलं आहे आणि इतिहास घडवला आणि ते आता आपण पाहतोय. तर ह्या सध्याच्या काळात आता एवढा पाऊस नाही तर 361 वर्षापूर्वी तिथली स्थिती कशी असेल रात्र आपण आहे पावनखिंडीमध्ये आणि हा आता आपण पासून पाठीमागत फार मोठ्या प्रमाणात वरून धबधब पाणी पडत आहे आणि
तर मित्रांनो, या पावनखिंडीचा इतिहास तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, पण मी एक नवीन काहीतरी करायचं म्हणून जसा आहे तसा व्हिडिओ त्याच्यामध्ये कोणत्याही इतिहास न सांगता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्ही देखील या पावनखिंडीचा चित्तथरारक प्रसंग आठवू शकाल. आणि या ठिकाणी हे पाहतोय आपण, इतक्या धोधो पडणाऱ्या पावसात, एवढ्या रपारपा पडणाऱ्या या पावसामध्ये, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहून जाणाऱ्या पाण्यामध्ये, या कडल असणाऱ्या दरीमध्ये, या खडकामध्ये आपल्या मावळ्यांनी काय केलं असेल त्या टाईमाला, तर हे ऐकूनच अंगावरती शारे येत आहेत. तर मंडळी, जे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि अजून असेच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा. धन्यवाद मित्रांनो.